पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दार, खिडक्या, मोठे दरवाजे यासारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिल्या आहेत. कढई, तवा यासारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिला आहे. तांब आणि लोखंड या धातूच्या जोडीला चांदी, शीस या धातूंचाही वापर सुरू झाला. धातूच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू बनू लागल्या. तांब आणि चांदीला पर्याय म्हणून समिक्ष धातू, पितळ, कांसे यापासून भांडी बनवली जाऊ लागली. मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधीपासून आली? पितळी व तांब्यांच्या भांड्यांची जागा अॅल्युमिनियम, हिंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात. पूर्वी अंघोळीसाठी घनगाळ, पाणी तापवायला बंग, पाणी साठवायला कळशी, घागर, तपलेले हंडा असायचा. पण आता सरळ प्लास्टिकच्या बादल्या टप दिसतात. काय रे जाते भाऊ जेवणाच्या पंक्तीत ताट म्हणून केळीची पाने, पत्रावळी, तसेच वाट्यांसाठी द्रोण असायचे. हात धुवायला तस्त असायचं, होय ना? अरुण, तुला बरं काय माहित आहे की गाई म्हशीच्या दुधासाठी कांसवी किंवा चरबी, ताकासाठी कावळा, लोण्याचा वाडगा, तुपाची बुदली, गुडकली, आंघोळीसाठी पडी, तपासडी, कुंडा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची. आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्यानं चूल व त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी आहे. पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का? नाही, तसं नाही. या धातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं समोरच नाही. भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो. आज मोठ्या प्रमाणावर चिनी, माती आणि सिरिमिक्स याचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहे. जागण्याच्या भांड्याचा प्रसार झाला. किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम, त्यांचा रत्नजडी, सूर्या अशा कलात्मक गोष्टी भांड्यांचा येऊ लागल्या. हो हो, हे अगदी खरं आहे. आमच्याकडे स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक व कोटेड मेटलची भांडी आहेत. प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यासाठी सोपी असणारी भांडी खरेदी करतात. एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे.